अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। गणेश विसर्जन आणि पुढे येणारे सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी ही बैठक घेण्यात आली होती। या बैठकीला पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष बबलू भंसाळी, माजी सरपंच शिवाप्पा गोडंबे, माजी उपसरपंच सलीम पटेल, पत्रकार सुरेश सोनार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पाटील, पत्रकार अभयसिंग राजपूत, सरपंचपती पुना शेजुळे, पत्रकार सुनील शेजुळे, रमेश तेली, शेखर शेख, समाधान हुंबळ, दूरक्षेत्राच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, गणेश मंडळाचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे आणि पंथाचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि आपापल्या रीतीरिवाजाप्रमाणे, आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे ते सण उत्सव साजरे करीत असतात। आपल्याकडे असे एक मन प्रचलित आहे की बाबा आला पोळा आणि सण झाले गोळा, म्हणजे पोळ्यापासून खऱ्या अर्थानं आपल्याकडे सणाला या सुरुवात होत असते आणि श्रावण आषाढ ह्या महिन्यामध्ये मुस्लिम आपल्याकडे बरेचसे सण उत्सव आपण साजरे करतो। त्यातील हा महत्त्वाचा आपल्या गणपती उत्सव आपण फार मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतो। तर ह्या 10 दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये आपण कशा प्रकारे खबरदारी घ्यावी या बाबतीत आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत। परंतु आपल्या परिसरामध्ये आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो की सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदांना आणतात। या ठिकाणी असा प्रकार किरकोळ प्रकार सोडला तर असं मेजर कुठलंही या ठिकाणी क्राईम नाही अशी ग्वाही या ठिकाणी मी देऊन माझे दोन शब्द संपवतो। आजच्या शांतता कमिटीला हजर असलेले आपले पीआय साहेब, विविध गावाचे पोलीस पाटील आणि विविध गावांचे गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सदस्य असतील ते शांतता कमिटीची बैठक बोललोय। त्याचा फक्त एकच उद्देश आहे, आतापर्यंत आपल्या हद्दीमध्ये फत्तेपूर दूर क्षेत्रामध्ये कोणत्या गावात जास्त वादविवाद गणपतीमध्ये झालेला आढळून येत नाही, तरीसुद्धा आतापर्यंत शांततेत झालेला उत्सव याला कोणचंही गालबोट लागू नये याच्यामुळं आपल्याला इथं बोलवलेलं आहे। इथून पुढचा जो आपला गणपती उत्सव सण हा शांततेतच पार पाडावा अशी आपली इच्छा आहे। आपल्या फत्तेपूर दूर क्षेत्र अंतर्गत गणेश उत्सवानिमित्ताने सर्व दूर क्षेत्रातील गणेश मंडळे, पोलीस पाटील यांची आपण बैठक आयोजित केली असून या बैठकीला उपस्थित असलेले तंटामुक्ती अध्यक्ष श्री बबलूशेठ बनसाली, राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील, माजी सरपंच श्री शिवाप्पा, सरपंचपती श्री पुना भाऊ शेजुळे, पत्रकार बंधू सलीम पटेल, अभयसिंग राजपूत, सोनार सर, रमेश तेली, सुनील शेजुळे सर, आबा पाटील सर, योगेश चोपडे, सर्व मंडळाचे पदाधिकारी, या दूर क्षेत्राचे आमचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक श्री चेळे साहेब व सर्व स्टाफ, सर्व पोलीस अंमलदार बंधूंनो, शालाबाधाप्रमाणे दरवर्षी आपण गणेश उत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो। परंतु 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही उत्सव, सार्वजनिक उत्सव किंवा खाजगी उत्सव कुठेही साजरा केलेला नाही। म्हणून यावर्षी असं सर्वांना वाटवलं की सुरुवात झाली काय, पण ही सुरुवात यावर्षी झालेली नाही, ही उत्सवाची सुरुवात काही यावर्षी झालेली नाही। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांच्या कालावधीमध्ये या उत्सवाची सुरुवात केलेली होती आणि तो उद्देश, ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू झालेला होता, तो उद्देश आजच्या तरुण पिढीला कदाचित माहितीच नाही। फक्त जोशमध्ये होश खो बैठणे का आणि उत्सव साजरा करायचा, पण मूळ उद्देश काय,
मूळ उद्देश त्यावेळेस ज्यावेळेस हा उत्सव सुरू झाला होता त्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रजांचं राज्य होतं, ज्या ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी होती, परंतु या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हा आपली तरुण मंडळी आपल्या देशाचे नागरिक सर्व आपण एकत्र येऊन त्या माध्यमातून लोक चळवळ, एकीची संघटना, एकीची भावना यामध्ये वाढ होण्यासाठी, आपली एकी मजबूत करण्यासाठी हा एक मूळ उद्देश होता। त्यानंतर त्यामध्ये जेव्हा आपण एकत्र येऊ ती आपली एक एकत्र ताकद निर्माण होते आणि ही ताकद त्यावेळी वापरलेली ही देश स्वातंत्र्य आगूपणा केला आणि त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तेही कुठेतरी रेकॉर्ड होणार, कारण सांगणारे आमचे लोक खबरे प्रत्येक गावात प्रत्येक मंडळामध्ये आमचे आम्हाला मदत करणारे माणसं आहेत ते सांगतात बरोबर की साहेब या मंडळामध्ये या पोरांनी असं असं केलंय। आणि तुम्ही हे विसरू नका, प्रत्येक मंडळाची प्रत्येक गावाची हालचाल पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर नोंद केल्या जाते। एका जर एखाद्या वेळेस जर तुमच्या तरुण मुलांचं जे शिक्षणवाले मुलं आहेत किंवा शिक्षण घेतलेले मुलं आहेत यांचं जर कुठं नाव पोलीसच्या रेकॉर्डवर आलं तर त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना खूप अडचणी येऊ शकतात। आज तुमचं लायसन काढण्याचं लायसन, ड्रायव्हिंग लायसन साधं लायसन आहे, कंडक्टरचं लायसन आहे, ड्रायव्हरचं लायसन आहे, पासपोर्ट आहे, खाजगी नोकरी आहे, सुरक्षा गार्डची नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे, कोणतीही नोकरी आली कुठलंही सरकारी कामाचं प्रमाणपत्र पाहिजेत तर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट संबंधित पोलीस स्टेशन शिवाय तुम्हाला मिळत नाही। आणि आता ऑनलाईन सगळी प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे, आपल्या फत्तेपूरचा जर कोणी एखादा कॅन्डिडेट असेल आणि त्याच्यावर जर गुन्हा पंजाबमध्ये असेल, हिमाचल प्रदेशमध्ये असेल, त्याला जर वाटेल की माझा तो गुन्हा तर तिथे आहे, इथं काय होऊ शकतं, पण असं बिलकुल नाही मित्रांनो। आता एक जर नाव टाकलं तर ऑल इंडियामध्ये त्याचं काय रेकॉर्ड आहे, काय कॅरेक्टर आहे, कुठं गुन्हा दाखल झाला का आपल्या देशात कुठेही, तर ते स्क्रीनवर ताबडतोब दिसतं, म्हणून लपून कोणी राहत नाही। म्हणून आपलं कुठंही आपलं भविष्य खराब होणार नाही आणि ज्या उद्देशाने आपण गणपतीची स्थापना केलेली आहे त्याच उद्देशाने समारोपपूर्वक सौजन्याने सर्वांनी एकत्र ठेवून त्या गणरायाचं विसर्जन करणं अपेक्षित आहे। आज आपण बघतोय, आपण जर बातम्या पाहतो, टी व्ही पाहतो, आपला असा देश पृथ्वीवर असा देश आहे जगामध्ये की असा देश जगातही कुठं नाही। या देशामध्ये अनेक जाती आहे, अनेक धर्म आहे, अनेक पोट जाती आहे, अनेक पंत आहे, अनेक देव आहे, अनेक धर्म आहे, प्रत्येकाची वेगवेगळी जात आहे, प्रत्येकाचा धर्म आहे, प्रत्येकाचा पंत आहे, पोट जाती आहे, अनेकता मी एकता येई आम्हाला विषयता असं म्हणतो ना आपण, आणि प्रत्येकाचे विचार अलग अलग आहेत, भाषा सुद्धा आपल्याला एकमेकाची साऊथमध्ये जा ते काय बोलतात आपल्याला समजत नाही, अशाही परिस्थिती आपण अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व गुणा गोविंदानं सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र वागतो। टीव्हीवर बातम्या पहा, युरोपमध्ये जा त्यामध्ये सर्व ख्रिश्चन धर्म आहे पण शाळेमध्ये गोळीबार होतो, लहान लहान मुलं मारले जातात, कुठेही कोणाला कोणी गोळीमार मारते। अरब कंट्रीमध्ये जा त्या ठिकाणी सर्व एकच धर्म आहे, मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट होतात, मस्जिदमध्ये फायरिंग होते, प्रार्थना स्थळामध्ये असे होतात, आपल्या इकडे होते असेल, आपण तर कोणीच कोणाचे नाते लागत नाही। त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे आणि त्यांना आव्हान सुद्धा आहे की आता तीन दिवस झाले, तीन चार दिवस झाले, नऊ तारखेला सर्वांचं विसर्जन आहे, विसर्जन वेळेच्या आत पावसाने पावसाची परिस्थिती असेल त्यावेळी जी असेल ती असेल, परंतु ज्या ठिकाणी विसर्जनाला जाता त्या ठिकाणी तलाव आहे, हा पण दुर्घटना दरवर्षी घडतात, ज्या ठिकाणी भरपूर पाणी आहे, मुलं घेऊन जातात, छोटे छोटे मुलं बिलकुल विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन जायचे नाही, लहान लहान मुलं पाठीमागतं लागतात आणि त्या ठिकाणी दुर्घटना दरवर्षी घडतात। म्हणून ज्या ठिकाणी कमी पाणी आहे किंवा ज्या ठिकाणी पोहणारी मुलं आहेत अशा ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी दिवसाच्या आत विसर्जनाची व्यवस्था करा, नाही तर कुठेही दुर्घटना कधी काही घडेल ते कधी सांगता येणार नाही। म्हणून विसर्जन वेळेच्या आत प्रत्येक मंडळाने केलेलं पाहिजे आणि कोणत्याही मंडळाकडून कुठेही कायद्याची अवहेलना झाली, कोणत्याही मंडळाने कुठे कायद्याचं नियमाचं पालन केलं नाही तर त्याची नोंद रेकॉर्डवर होईल, कदाचित पुढच्या वर्षी तुम्हाला परवानगी भेटेल का नाही त्याचा सुद्धा विचार होऊ शकतो। म्हणून आपलं मंडळ शांततेत विसर्जन झालं पाहिजे, सर्वांनी त्याची काळजी घ्या। पोलीस पाटील या ठिकाणी बसलेले आहेत, पोलीस पाटलांचं काम आहे यांच्यावर लक्ष ठेवणं, हे कदाचित ऐकलं नाही
तर टिपून ठेवणं मला सांगितलं की हे मंडळ असं असं आहे, या मंडळातील हा हा माणूस हा वादग्रस्त आहे किंवा याच्यामुळे काही वाद होऊ शकतो, तर तुम्ही त्याची माहिती टिपून ठेवा, मला कळवा. पोलीस पाटीलच नाही, जे सज्ज नागरिक आहेत त्यांनी सुद्धा, हे सर्वांचं काम आहे, त्यांनी सुद्धा ही माहिती पोलीस स्टेशनपर्यंत किंवा आमच्या पोलीस हवालदार आहे, पोलीस अंमलदार आहे चौकीचे, त्यांना सुद्धा माहिती देऊ शकता. परंतु जोशमध्ये जोश में होश मत होना, ही तुम्हाला परत एक मला सर्वांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे. आणि फिर जैसी करणी वैसी भरणी, जर कोणी काही केलं तर त्याला भरावं लागेल, त्याला ती पण त्याला ते भोगावं लागेल, दुसरं कोणी भोगणार नाही. म्हणून या ठिकाणी मला खात्री आहे की पहूर दूर क्षेत्र हद्दीतील प्रत्येक मंडळ शांततेने त्याचं विसर्जन होईल, कुठेही गालबोट लागणार नाही. या भागातील तसे सर्व वरिष्ठ मंडळी फार चांगले सज्जन आहेत, कायद्याला धरून चालणारे आहेत, म्हणून मला काही इकडे यायची वेळच पडत नाही. आम्हाला उठलंही जावं लागलं शेंदुर्णी पहूरलाही नाही, शेंदुर्णीने वाचता शेंदुर्णीचे अक्षरशः 18 लोक तडीपार झाले, ते काही तरुण पुलं आहे तुमच्यासारखे. आता 37 सध्या आजच ऑर्डर आली 37 लोकांची, त्यांचे प्रस्ताव गेलेले आहे, म्हणजे 18 अगोदर गेले 6 महिन्यासाठी, आता 37 झाले. आणि यंग जनरेशन सगळं तुमच्यासारखे फक्त कामं करत बसले गुन्हे दाखल. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.